करू सुरू करू। मी आज राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर साधारणतः या 11-11.5 महिन्यामध्ये जे काही कामकाज विभागाचं झालेलं आहे, विभागामध्ये जे काही चांगलं काम झालेलं आहे ते या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठीची ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे। राज्याच्या उत्पन्नामध्ये महसूल जमा करणारं तिसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं खातं हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं आहे। या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये सन 22-23 आपण 21,550 कोटी रुपयांचा महसूल हा राज्याच्या तिजोरीमध्ये जमा केलेला आहे। मी सहज गेल्या 3 वर्षातली आकडेवारी तुलनात्मक आपल्याला माहिती व्हावी म्हणून सांगतो। 19-20 15,428 कोटी रुपयाचा महसूल जमा झाला, 20-21 15,078 कोटी रुपयांचा महसूल झाला। त्यावर्षी कोविडचं प्रमाण असल्यामुळं -2% त्याच्या पाठीमागच्या वर्षाच्या उत्पन्न -2% झालं होतं। कोविड संपल्यानंतरच्या 21-22 तो 17,228 हे साधारणतः 14.25% मागच्या तुलनेत वाढ झाली होती। आणि यावर्षी जे मार्चला आर्थिक वर्ष संपलं त्याच्यामध्ये 22-23 आपण 21,550 कोटी म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत 25% उत्पन्नामध्ये आपण वाढ केलेली आहे। ही वाढ महत्त्वाची गोष्ट, आपण जे अवैध मद्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 बाबी आहेत। एक म्हणजे हातभट्टीची दारू जी परमिटेड दारूच्या ऐवजी वापरली जाते किंवा परमिटेड म्हणजे जी लायसन्स शॉप आहेत त्याच्या ऐवजी जे अशा पद्धतीनं अवैध निर्माण करणे आणि अवैध ती विक्री करणे, तर त्याच्या बाबतीत आपण साधारणतः 21-22 47,752 गुन्हे दाखल केले होते, ते यावर्षी आपण 51,800 गुन्हे दाखल केलेले आहेत। म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 8.5% आपण त्याच्यामध्ये वाढ केली। आणि जप्त मुद्देमालामध्ये गेल्या वर्षी 144.42 कोटी रुपयेचा मुद्देमाल जप्त केला होता, तो यावर्षी आपण 165.7% म्हणजे मुद्देमाल जप्त करण्याचं प्रमाण 15% या ठिकाणी वाढलेलं आहे। मागच्या वर्षी ते गुन्ह्यांची संख्या 47,752 होती, ती आता 51,800 झाली। मागच्या वर्षी मुद्देमाल जप्त केलेला 144.42 कोटी होता, तो यावर्षी 165.60 कोटी झाला। म्हणजे गुन्ह्यांच्या संख्येत 8.5% वाढ झाली आणि मुद्देमाल जप्त करण्याच्या प्रमाणात 15% वाढ झाली। आपण 21-22 परराज्यातली दारू, म्हणजे मी बघा आपल्याला आठवत असेल मी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा विशेषतः परराज्यातली म्हणजे गोवा बनावटीची दारू ही वेगवेगळ्या मार्गानं ही आपल्या राज्यामध्ये विक्री करायला यायची, तर त्याच्यावरती फोकस आणि हातभट्टीवरती फोकस हा मी पदभार स्वीकारल्या आमच्या विभागाला दिलेला होता। तर त्याच्यामध्ये परराज्यातल्या मद्यावरील गुन्हे 21-22 1,215 होते, ते 22-23 आपण 1,294 केले। परराज्यातला जप्त मुद्देमाल गतवर्षी 57 कोटी रुपयांचा होता, तो यावर्षी 67 कोटींचा झाला, म्हणजे त्यात 18% वाढ झाली। आणि धाब्यांवरच्या ज्या कारवाया आहेत त्यात लक्षणीय वाढ आपण केली। धाब्यांवरती अवैधरित्या जी धाब्यांवरती दारू विक्री केली जाते, जे हायवेला धाबे विशेषतः असतात, म्हणजे स्टेट हायवे असेल, नॅशनल हायवे असेल किंवा काही मोठे मेजर डिस्ट्रिक्ट रोड जिल्ह्यातले MDR रस्ते असतील, त्याच्यामध्ये 21-22 आपण 4,494 गुन्हे दाखल केले होते, यावर्षी ते आपण 6,033 गुन्हे दाखल केलेत। आणि धाब्यांवरची गेल्या वर्षीची जप्त केलेला मुद्देमाला 2,10,00,000 रुपयांचा होता, तो यावर्षी 3,17,00,000 रुपयांचा केला।
म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण 10व्यावरच्या 34% वाढवलं आणि जप्त मुद्देमालाचं प्रमाण 10व्यावरच्या आपण 51% वाढवलेलं आहे. म्हणजे मी जे नेहमी सांगत होतो की आपल्याला जोपर्यंत लायसन्स दारूला पर्याय असणारी ही बोगस दारू बनावट दारू जी या ठिकाणी बनवली जाते आणि विकली जाते त्याला जोपर्यंत निर्बंध बसत नाही तोपर्यंत लायसन होल्डर शॉप जे आहेत ज्याला अधिकृत परवाना दिलेला आहे त्यातली विक्री या ठिकाणी आपली वाढणार नाही. म्हणजे वाढणार नाही इन द सेन्स विक्री वाढली पाहिजे दारूचं सेवन जास्त झालं पाहिजे असा उद्देश नाही, परंतु हानिकारक जी दारू आहे म्हणजे आपण बघितलं की अनेक वेळा अवैध दारूमुळं माणसं दगावणं किंवा अशा पद्धतीनं काही ठिकाणी लोकांना त्याचा शारीरिक त्रास होणं तीसुद्धा बाजू आहे. त्याचबरोबर आपण महत्त्वाचं गोष्ट मी मागंसुद्धा म्हटलं होतं आम्ही तडीपारीची कारवाई करू जे हॅबिच्युअल आहेत अशा गोष्टी करायला किंवा त्यांच्यावर MPED करू. तर या बाबतीत मी आपल्याला आवर्जून सांगेन 21-22 10 MPD प्रस्ताव झाले होते त्याच्या अगेन्स्ट 22-23 आपण ते 56 MPD प्रस्ताव केले. आजच कालच एक प्रस्ताव पुण्यामध्ये 2 आरोपींच्यावरती या ठिकाणी आपण MPD प्रस्ताव मंजूर होऊन त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. आता बाकीच्या गोष्टी मी म्हणजे एवढं मोठं विभाग आहे राज्याला उत्पन्न मिळवून देणारा 3रा क्रमांकाचा, पण इन्फ्रास्ट्रक्चर वाईज फील्डवरती म्हणजे आमच्याकडं जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक तालुक्याचा निरीक्षक अशा पद्धतीची जी पदं आहेत याच्यामध्ये आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इमारती अपुरे आहेत. आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची, आता तुम्ही कुठेही जिल्हा स्तरावर गेला तर सगळ्या अधिकाऱ्यांना असाईन क्वार्टर्स आहेत. कुठल्याही तालुक्याला गेला तरी तिथल्या BDO डेप्युटी इंजिनियरला त्याला तिथल्या आस्थापनेवरती असाईन क्वार्टर्स त्यांना राहायची निवासं मिळतात, पण आमच्याकडे ती नाही. माननीय शिंदेसाहेबांच्या आणि माननीय फडणवीससाहेबांच्या ही बाब निदर्शनाला आणून दिल्यानंतर आपल्याला यावर्षी गतवर्षीला जी तरतूद होती आपल्याला बांधकामांसाठी 65 कोटी रुपयांची ती यावर्षी 112 कोटी रुपयांची झालेली आहे. त्यामुळं यावर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये नवीन कार्यालयांची इमारती तालुका जिल्हा स्तरावर पहिल्यांदा बांधणं आणि जिल्हा हेडक्वार्टर पहिल्यांदा केंद्रस्थानी ठेवून जिल्हा हेडक्वार्टरमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांची निवासस्थानं चांगली बांधणं जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी राहतील, अधिकाऱ्यांना फील्डवर जाणं सोयीस्कर पडेल. त्याचबरोबर आपण वाहनांची संख्या ही विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायचं या ठिकाणी आपण निर्णय घेतला. आपल्याला वाहनांचं कुठं आहे हो वाहनं आपल्याकडं 81 वाहनं नवीन यावर्षी उपलब्ध करण्याचं या ठिकाणी आपण प्रस्ताव तयार केलेला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनं जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपल्याला 81 नवीन वाहनं या ठिकाणी मिळवून ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण करतो आहे. एक महत्त्वाची बाब मी अधिवेशनामध्ये सुद्धा माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभेमध्ये जेव्हा एक प्रश्न उपस्थित केला होता की तुम्ही अवैध मद्यनिर्मिती तस्करी ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय उपाययोजना करणार, त्यावेळी मी सांगितलं होतं की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल करू. तर आत्ता आपल्याकडं 12 तपासणी नाके आहेत, तर त्याच्यामध्ये आपण आता ती तपासणी नाक्यांची संख्या 12 वरून 25 करतो आहे. म्हणजे जवळपास 12, 2, 24 आणि 1 म्हणजे 13 आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट तपासणी नाक्यांची संख्या या ठिकाणी आपण वाढवतो आहे आणि त्याला या ठिकाणी आपण मान्यता देतो आहे. आपल्याकडं आता पूर्ण राज्यामध्ये 47 भरारी पथकं आहेत, त्याच्यामध्ये आणखीन 10 भरारी पथकांची वाढ करून आपण 57 आपण या ठिकाणी भरारी पथकं या ठिकाणी करतो आहे. त्याचबरोबर या विभागामध्ये मनुष्यबळ आपल्याकडं कमी असतं, तर आपण नवीनच मनुष्यबळ निर्माण करण्याचा म्हणजे नवीन प्रमोशन्स देणं, नवीन मनुष्यबळ निर्माण करणं म्हणण्यापेक्षा जे खाली जवान आहेत ते उपनिरीक्षक होणं, उपनिरीक्षक आहे तो निरीक्षक होणं, निरीक्षक असेल तो उपाधीक्षक होणं, ही जी प्रमोशनची प्रक्रिया आहे ही लवकर या ठिकाणी पूर्ण करून त्या जागी नवीन जागा भरणं असं एकूण
705 जागा या नवीन भरण्याची प्रक्रिया ही आपल्या विभागामार्फत या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। मध्यंतरीच्या काळात या बाबतीतली आपण जाहिरात प्रसिद्ध केली होती, परंतु ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की प्रमोशनची जागा जी खाली रिक्त होणार आहे ती आपण नवीन जाहिरातीमध्ये घेऊ शकलो नव्हतो, त्यामुळे प्रमोशन्स ताबडतोब देणं आणि खाली प्रमोशनमुळे रिक्त होणाऱ्या ज्या जागा आहेत त्या जागा भरणं यासाठी 8 दिवसात आपण पुढच्या आठवड्यात मी मंगळवार बुधवारी आल्यानंतर तोपर्यंत आयुक्त आणि सचिव हा नवीन सगळा जी रचना आमच्या विभागाची ती प्रमोशन गृहित धरून सगळे कॅल्क्युलेट करतील आणि 705 नवीन पदं ही 5 महिन्यात भरून देण्याचं टाटा कन्सल्टन्सी कंपनीकडे आपण ती परीक्षा घेणं आणि निकाल लावण्याचं काम दिलेलं आहे। त्यांनी मान्य केलेलं आहे की 5 महिन्यामध्ये जाहिरात निघाल्यानंतर आम्ही ती जागा त्या याद्या मेरिटवरती जी काय परीक्षा घेण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही पूर्ण करून देऊ। असं एकूण कामकाज राज्य उत्पादन शुल्क विभागाचं या 11-11.5 महिन्यामध्ये आता 15 दिवसात महिन्यात वर्ष पूर्ण होईल आपण केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विश्वासानं एक महत्त्वाचं मोठं विभाग जे राज्याचा उत्पन्न मिळवून देणार आहे तो विभाग या विभागाचा पदभार मंत्री म्हणून माझ्याकडे दिल्यानंतर त्या दोघांनाही अपेक्षित असं शिस्तबद्ध विभागात मंत्री प्रयत्न केलेला आहे। मला सगळ्यांचं सहकार्य माझ्या विभागात म्हणजे सचिव असतील, आयुक्त असतील, सगळे माझे अधिकारी कर्मचारी असतील त्यांचं राबवलेलं आहे। काही चांगल्या सुधारणा विभागामध्ये करण्याचं अजूनसुद्धा चांगल्या सुधारणा करण्याचं माझं नियोजन आहे की जेणेकरून अवैध निर्मिती, अवैध वाहतूक, मद्याची अवैध विक्री हे जे एक चेन आहे ती पूर्णपणे बंद करणं एकदम शक्य होणार नाही, पण ही आपण जी आता आकडेवारी पाहिली उपाययोजना आम्ही स्ट्रिक्टली केल्या तर ते होऊ शकतं हे ह्याच्यावरून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळं याही वर्षात ज्या काही अजून राहिल्यात उपाययोजना करायच्या त्या करून आणखीन उत्पन्न वाढवणं आणि अवैध सगळ्या बाबी निर्मितीपासनं वाहतुकीपासनं विक्रीपासनं ही सगळी चेन 100% मोडीत काढणं याला प्राधान्य इथून पुढच्या काळात आमच्या विभागाकडनं देण्याचं निश्चितपणानं नियोजन आहे। म्हणजे जो काय माझा आढावा द्यायचा होता विभागाचा तो मी दिलेला आहे। आपले प्रश्न असतील तर एक एक जणांनी विचारा। नाही ह्याच्या बाबतीत काय आहे आता सांगितलेल्या बाबतीत ओके ह्यांचं उत्तर देतो ना थांबा। या बाबतीत मी राज्यमंत्री असताना माननीय अजितदादा या विभागाचे कॅबिनेट मंत्री होते आणि ऑनलाईन विक्री म्हणजे जे लायसन होल्डर्स आहेत त्यांच्याकडं ऑनलाईन जसं आता आपण इतर खाद्यपदार्थ ऑनलाईनवरती मागवतो तसं प्लस ते मॉल्समध्ये वगैरे विकायला देणं अशा पद्धतीचा प्रस्ताव विचाराधीन होता, परंतु त्याच्यावरती अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। याच्यामुळं याच्यात ज्या काय तरतुदी आमच्या कायद्यामध्ये आहेत त्या तपासून जुना प्रस्ताव का थांबला याबाबतीतला सर्वंकष अभ्यास करून मग याच्यावरती विधी न्याय विभागाचं मत प्राप्त करून मग याच्यावरती निर्णय घेतला जाईल। तूर्त तरी हा निर्णय घेण्याचा विचाराधीन नाही। नाही जिल्ह्यावाईज माहिती माझ्याकडे आत्ता नाही। मी तुम्हाला पूर्ण राज्याचा मंत्री म्हणून दिलेली आहे, जिल्हावार महसुलाची माहिती माझ्याकडे आत्ता नाही। ज्या ठिकाणून स्टेट बॉर्डर्स आहेत म्हणजे एका आपल्या राज्याच्या दुसऱ्या सलगच्या राज्यांच्या असणाऱ्या बॉर्डर ज्या आहेत अशा ठिकाणी हे तपासणी नाके आपण प्रस्तावित केलेले आहेत। गोवा असेल किंवा इतर जी बाजू आहे की ज्या ठिकाणून विशेषतः साऊथकडनंच खालूनच ही अवैध दारू गोवा म्हणजे बनावट दारूला गोवा दारूच असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं आणि तिकडूनच ती येते आणि इकडं मध्य प्रदेश वगैरे अशा उत्तरेकडच्या राज्यांमध्ये जाते, त्यामुळे सराउंडिंग जिल्हे जे आहेत आपले आपल्या राज्याच्या बॉर्डरला असणारे तिथं आणि विशेषतः गोवा साईड करून कोल्हापूर साईड करून इकडून सांगली साईड करून किंवा कोकणातलं वर महाराष्ट्रात येणारी जी बॉर्डर्स आहेत त्या ठिकाणी
तपासणी पथक प्रस्तावित आहेत. ते सांगितलं ना आता मी, वाईनच्या बाबतीतला प्रस्ताव त्यावेळी मंजूर होऊ शकला नाही. पब्लिक डोमेनमध्ये आपण तो मसुदा दिलेला होता, पब्लिक डोमेनमध्ये त्याच्यावरचे अभिप्राय आलेत आणि ते माझ्या विभागाच्याकडेच आहेत. अद्याप त्याच्या बाबतीतला विषय माननीय मंत्रिमंडळासमोर गेलेला नाही. माझ्या विभागावरच, माझ्या विभागातच आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतो आहे की निगेटिव्ह मतं किती आहेत, पॉझिटिव्ह मतं किती आहेत. तो अभ्यास पूर्ण झाल्यानंतर माझ्या विचारात असा आहे की आमच्या काही दोन तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची एखादी समिती गठीत करून विभागामध्ये ते संपूर्ण ड्राफ्ट, त्याच्यावर आलेले पब्लिक डोमेनमधली ओपिनियन या सगळ्याचा अभ्यास करून ते अधिकारी एखादा अहवाल सादर करतील आणि मग आम्ही माननीय मंत्रिमंडळापुढे जाऊ. गोव्याच्या फेनी अद्याप तशी मान्यता मागायचा प्रस्ताव आपल्याकडे कुणाचा आलेला नाही. जर गोवा उत्पादकांकडून अधिकृत त्यांच्या शासनानं मान्य केलेली फेनी असेल, कारण फेनी ही हाऊसहोल्ड इंडस्ट्रीसारखी गोव्यामध्ये सुद्धा बनवली जाते, पण त्याला अधिकृत जसं आपल्याकडे राज्य उत्पादन शुल्कचा परवाना लागतो एखादं मद्य निर्माण करायला, तयार करायला, तसं त्या सरकारनं जी फेनी अलाउड केली असेल, त्याला अधिकृत मान्यता दिली असेल आणि त्यांच्या उत्पादकांची जर आमच्याकडे मागणी आली तर आम्हीसुद्धा त्याची टेक्निकॅलिटी तपासून बघू, त्याची क्वालिटीच्या बाबतीत तज्ज्ञांकडचा अभिप्राय घेऊ आणि ती जर हानिकारक नसेल तर त्याचा विचार केला जाईल. मोहाच्या फुलापासून मद्यार म्हणजे वाईन तयार करण्याचा प्रस्ताव ऑलरेडी आपण या ठिकाणी मागवलेला आहे. गडचिरोली भाग असेल, नंदुरबार असेल किंवा तिकडची जी कुठली जिल्हे, नंदुरबार, गडचिरोली, गोंदिया, हां या ठिकाणी आपल्याकडं त्या प्रस्ताव जे आलेत ते प्रस्ताव तपासून त्यांनासुद्धा या ठिकाणी आपण लवकरच मान्यता देणार आहे. ड्रायडे लोकांची मागणी आली तर सजेशन त्याचा विचार करू, लोकांची मागणी आली पाहिजे. हो मला जर आपण ठिकाण पॉइंट आउट केलं खाजगीत, म्हणजे मला समजू शकतो मी मीटिंग अशा ओपन प्रेसमध्ये आपण सांगू शकणार नाही, पण जर गोपनीय पद्धतीनं तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल आणि अशा ठिकाणी कडक कारवाई केली जाईल. अरे बापरे, इतना पूरा हिंदी में, अरे इतना पूरा तो बहुत टाइम लगेगा अभी हिंदी में. ओके हा सांगा, हा मराठीत चालूच आहे, मराठीला प्राधान्य. हो आता कसं आहे, आता इतकं ॲडव्हान्स झालं आहे, आता मी बोललेलो एका मिनिटात रेकॉर्ड झालं आहे सगळीकडं, त्यामुळं ठीक आहे, प्रेस नोट आम्ही ब्रीफमध्ये देऊ शकू. मी जे काय बोललो आहे ते बोललो आहे, म्हणजे ते फॅक्ट अँड फिगर समोर आहेत आपल्या. तुम्ही काय मोबाईल ओपन केला, लॅपटॉप ओपन केला तर लगेच तुम्हाला दिसणार आहे आकडे. बोला नेक्स्ट बोला. आपण या बाबतीत म्हणजे आपली उत्पादन शुल्क विभागाची हीच पॉलिसी आहे, काजू बोंडांपासून होणारी फेनी असेल, काजू बोंडांपासून होणारी वाईन असेल, मोहा फुलांच्यापासून होणारी वाईन असेल, याला उत्तेजन देण्याची आपली भूमिका आहे. परंतु मी मगाशी म्हटलं तसं, लायसन्स्ड उत्पादक एका बाजूला, आणि आपण बघा गोव्यामध्ये सुद्धा हाऊसहोल्ड इंडस्ट्रीसारखा आहे, घराघरामध्ये फेनी बनवली जाते. पण कदाचित समजा आपण हे फ्री केलं आणि समजा अनावदानानं योग्य दर्जाची फेनी तयार झाली नाही, ती हानिकारक एखादा दुर्दैवी इन्सिडन्स घडला, तर गव्हर्नमेंटनं पॉलिसी ओपन केली, कुणालाही करायला परवानगी दिल्यामुळं हे घडलं. म्हणून सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतोय, पण लोकल उत्पादनं जी आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला हे सांगितलेलं आहे,
की गाजूबोंडांपासून होणारी फेणी असेल, मोहाफुलापासून होणारी वाईन असेल, किंवा अगदी ज्या जिल्ह्यातनं मी येतो, ज्या जिल्ह्यातनं माननीय मुख्यमंत्री महोदय येतात, स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात होतील, स्ट्रॉबेरी वाईनसुद्धा परदेशामध्ये आपण बघितलं तर स्ट्रॉबेरी वाईनसुद्धा चांगली या ठिकाणी चाललेली आहे. मी कुणाला आपण ते दिले स्ट्रॉबेरी वाईनचं, एक कुठल्या तरी एका कंपनीला भरणं पडणं, कुठल्या तरी एका कंपनीला आम्ही ते स्ट्रॉबेरी वाईनची सॅम्पल्स तयार करा अशा पद्धतीनेसुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. ते सुद्धा आपण काम सुरू केलेलं आहे, विशेषतः स्ट्रॉबेरी वाईन आणि मोहाफुलाची वाईन. मला त्याची कल्पना नाही, मला एवढी एवढा डीप अभ्यास मी केलेला नाही अजून. अभ्यास करून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. हा या बी हिंदी मे करू का इनका थोडा टाइम? अरे मग हे डिपार्टमेंट झाल्यावर पॉलिटिकल घेऊ ना, इनका हिंदी मे थोडी टाइम करता हूं ना. नको हो जाएगा नॅशनल पे एकच. हा बर, वो इनका होने के बाद करेंगे आपका. ओके चलेगा बोलते है. उद्याच चाललोय ठाण्याला, म्हणूनच आज चालवलं असेल त्यांनी. उद्याच चाललोय मी, वाटतं ठाण्यातनं येऊन 8 दिवस झाले असतील. मागच्याच नाही, मागच्याच आठवड्यात मी ठाण्याला होतो दिवसभर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर, आणि उद्या परत चाललोय ठाण्याला. नाही असं नाही, मला पूर्ण वेळ मी ठाण्याच्या कामकाजाला देतोय. जिल्हा नियोजनचं काम जे पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आहे, कुठलाही निधी अखर्चित राहिलेला नाही. सर्व माननीय लोकप्रतिनिधींना, आमदार खासदार महोदयांना विश्वासात घेऊन मी काम करतोय, आणि कदाचित उद्याच मी जात असल्यामुळं आज फारच स्वागताची उत्सुकता असेल म्हणून कुणीतरी लावली असेल ती बातमी. कुणाचीही लोकप्रियता कमी आणि जास्त अशातला भाग नाही. आजची जाहिरात जी या ठिकाणी वर्तमानपत्रात आलेली आहे त्याचा शिवसेना पक्षाशी संबंध नाही. कुणीतरी हितचिंतकांनी आमच्या पक्षाबद्दल, दोन्ही नेत्यांबद्दल, फडणवीस साहेबांबद्दल देखील आणि माननीय शिंदे साहेबांबद्दल हितचिंतक कुणी असतील त्यांनी कदाचित ती जाहिरात दिली असेल. मूळचा त्याचा आमच्या पक्षाशी संबंध नाही. पण एक गोष्ट समाधानकारक आहे की पहिल्या आणि दुसऱ्या नंबरला शिवसेना भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत, त्यामुळं आम्ही दोघं शिवसेना भाजप युती आणि आमचे मित्रपक्ष हे 50% पुढं आहोत हे या सर्व्हेवरनं दिसलेलं आहे. आमच्यात पहिल्या दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच नाही, आमच्यात पहिल्या दुसऱ्या नंबरसाठी भांडणं नाहीत. आमची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, संयुक्त जबाबदारी आहे, आणि आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी जी हिंदुत्वाच्या मुद्द्या घट्ट मुद्द्यावरती जी युती 30 वर्षापूर्वी केली होती ती पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय, आणि त्याला लोकांनी पसंती दिली याच्यातच आम्ही समाधानी आहोत. हो जाओ, आमच्या आयुक्तांची अडचण झाली बघा, पॉलिटिकल प्रश्न सुरू झाले. आयुक्त म्हणले आता हिंदी में बोलणे की टाइम आपको रहना पडेगा फिर. हा त्यांना पण काय आहेत का प्रश्न तुमचे? मी असताना ते नाही उत्तर देणार. हा कोणाचं देऊ आधी उत्तर? हितचिंतक अज्ञान आहेत, अज्ञात आहेत, अज्ञात अज्ञात अज्ञात. नाकारतोय म्हणजे आम्ही दिलेले नाही ना पक्षानं, एवढंच सांगितलं मी. मग ते आता अज्ञात हितचिंतक आहेत, आता एवढं हितचिंतकांनी वर्तमान ईडी ईडी चौकशी माझ्या माहितीनुसार 100-200 कोटींच्या पुढची करते, 50,000 लाखांची ईडी चौकशी करत नाही. बोला. नाही नाही, लेट कमर्सला उशिरा प्रश्न.
असं कोणी सांगितलं? असं मीडियात कोणी सांगितलं? ते सूत्र जरा मला कळालं तर, कारण मी एक मंत्री आहे, मी वैभव माझं तर ऐका, सत्य कशावरून? मला एक सांगा, मी एक मंत्री आहे, मी आजच्या कॅबिनेटला होतो, ठीक आहे, आम्ही एकत्र बसलो, आम्ही एकत्र चर्चा केली, पण कुणी कोणाची कान टोचली? तुम्ही जे आता म्हणताय की आपल्या तडे जाणार नाहीत वगैरे, तडे जाणार नाहीत ही पहिल्या दिवशीच आम्ही ठरवलेलं आहे. ज्या दिवशी शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी शपथ घेतली, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा 18 लोकांनी शपथ घेतली, आम्ही त्याचवेळी ठरवलेलं आहे की ज्या मी मगाशी म्हटलं तसं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एक आलो आहे, तेच घेऊन पुढे जायचं. खेळीमेळीची चर्चा झाली, अजिबात येणाऱ्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं, लोकसभा निवडणुका कशा लढवायच्या, विधानसभा निवडणुकीच्या बाबतीतलं काय नियोजन करायचं, अधिक गतिमान राज्य सरकारचं काम कसं करायचं, पॉझिटिव्ह काम जे आपण करतोय ते लोकांच्या समोर कसं आणायचं, अशा सकारात्मक बाबींवर चर्चा झाली, बाकी इतर कुठली चर्चा झाली नाही. आता हे अधिकृत झालं सूत्र, हे अधिकृत सूत्र झालं. नाही जाणवली नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर आज, नाही आजच्या पूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असेल किंवा नंतर आम्ही जी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर काही मंत्री महोदयांनी चर्चा केली, कुठेही माननीय फडणवीस साहेब नाराज जाणवले नाहीत. थोडा त्यांच्या कानाला त्रास होतो आहे कालपासून, कालपासून माझ्या देखतच त्यांना डॉक्टरांचा फोन आला होता आणि म्हणून डॉक्टरांनी त्यांना हवाई प्रवास टाळायला सांगितलेला आहे 3 दिवसासाठी, म्हणूनच ते कोल्हापूरला गेले नाहीत. ते बिलकुल नाराज नाहीत, त्यांनाही या गोष्टीचं समाधान आहे की शिवसेना भारतीय जनता पक्ष मिळून 50% जास्त लोकांनी आपल्याला पसंती दिलेली आहे महाराष्ट्रात, या बाबतीत ते सुद्धा समाधानी आहेत. मला तरी तसं जाणवलं नाही. मी मगाशी सुद्धा सांगितलं की दरेकर साहेबांना मी स्वतः भेटणार आहे आज, नाही भेट झाली तर त्यांच्याशी फोन. आमदार साहेब या ना, राजकीय पक्ष असताना राजकीय प्रश्न असताना तुम्हाला यायला काय अडचण नाही, या. त्यामुळं मी दरेकर साहेबांना भेटेन आणि यामुळं जो गैरसमज झालेला आहे तो गैरसमज त्यांचा दूर निश्चितपणानं आम्ही करू. या बातम्यांमध्ये तथ्य नाही, त्याचा शोध करावा लागेल. मी म्हणलं ना मला माहित नाही. आता लोक बघा, बऱ्याचदा वर्तमानपत्रात आज एक बातमी छापून येते, एखादी चॅनेलवरती बातमी चॅनेलवरती बातमी चालते, लोक विश्वास ठेवतात ना. आता तुमच्यावर एवढा विश्वास आहे लोकांचा, माध्यमांवरती एवढा विश्वास आहे की माध्यमांनी जे छापलं त्याच्यावर राज्यातली भोळीबाबडी जनता विश्वास ठेवते. मग त्याच्यामध्ये त्या वर्तमानपत्राने या जाहिरातीच्या मजकुराशी वर्तमानपत्र सहमत नाही असं लिहायला पाहिजे होतं तुम्ही, असं पाहिजे होतं ना लिहायला. लाखो करोडो शिवसैनिक आहेत आमच्या पक्षामध्ये. आज बारा कोटी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये 22 तरी असतील ना जे स्वतः अफोर्ड करू शकतात आपल्या नेत्याबद्दल आपल्या पक्षाबद्दलचं प्रेम व्यक्त करायला. फारच मनाला माध्यमांनी सुद्धा जाहिरात लावून घेतली हो. काय वेगळं काय नाही, कोण करतंय? नाही, आम्ही वस्तुस्थिती मांडली. काय वस्तुस्थिती मांडली? पक्षानं जाहिरात दिलेली नाही ही वस्तुस्थिती मांडली आम्ही. पक्षानं दिलेलीच नाही ना, पक्षानं मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचा पत्ता आमचा त्या जाहिरातीमध्ये असतो. लोगो प्रत्येक शिवसैनिक वापरू शकतो आमचा, जो शिवसैनिक आहे. अनेक आमचे शिवसैनिक छातीवर लोगो लावून फिरत असतात, तसं प्रत्येक शिवसैनिकाला धनुष्यबाण, कारण निवडणूक आयोगानं अधिकृत आम्हाला दिलेला आहे ते. त्यामुळे आमच्या लाखो करोडो शिवसैनिकांना तो लोगो वापरायचा अधिकार आहे. हां,
हाँ माझं डिपार्टमेंटची प्रेस राहिली बाजूला आणि आता हे एवढं छान काम केलंय मी डिपार्टमेंट मध्ये. बाळा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आमच्या हृदयामध्ये आहेत. नुसतं अशा पद्धतीनं जर कुणी भावनेशी खेळायचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही. प्रत्येक शिवसैनिकाच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्थान आहे. नेक्स्ट मोर देन 50% आम्हाला स्वीकारलं. 49.5% आहे. राहिलेल्यांमध्ये 5-25 पक्ष आहेत ना बाकीचे. मग कोण 2%, कोण 5%, आमच्यात आमच्या एवढ्या जवळ कोणी येऊ शकत नाही. अभी ले लू क्या हिंदी में? एक मिनिट हा वैभव लास्ट क्वेश्चन. वो अभी लेट आया ना. आज दिवसभर मला ते बघताच आलं नाही हो. मी आज दिवसभर सकाळपासून कॅबिनेटची मीटिंग, नंतर माझ्या विभागाच्या बैठका, त्यामुळे मला अधिकृत माहिती नाही त्याची काय. माननीय कृषी मंत्री महोदयांशी या बाबतीत मी बोलतो, मला याची कल्पना नाही. परंतु शेजारच्या राज्यात काय दर मिळतो, त्याचं किलोमीटर अंतर किती आहे, आपल्या राज्यात का तेवढा मिळत नाही, या सगळ्या गोष्टींची चर्चा संबंधित विभागाच्या माननीय मंत्री महोदयांशी मी करतो. पण आपल्या राज्यात सुद्धा किमान हमी भाव जो केंद्रानं राज्यानं निश्चित केलेला आहे, त्या म्हणजे राज्याच्या सुद्धा आपला शेतमाल भाव असणारा एक आयोग मागच्या सरकारनं नेमलेला होता, त्यांनी शेतमालाची राज्यातल्या विक्रीचे भाव नक्की केलेले आहेत, त्याप्रमाणे शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. पण त्या भावामध्ये आणि शेजारच्या राज्यातल्या भावामध्ये जर जास्त तफावत असेल तर माननीय कृषी मंत्री महोदयांशी या बाबतीत मी नक्की चर्चा करेन. आम्ही लिहिलो हिंदी में. नेमकी मॅच कधी आहे, कुठं आहे, हे जे माझ्याकडं माहिती नाही, ती आम्ही घेऊ माहिती आणि मग त्याच्या बाबतीत योग्य वेळी बोलू आम्ही. कारण त्याचा अधिकार पक्ष म्हणून आमच्या संपूर्ण जी राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या पक्षाची आहे, राज्य कार्यकारिणी आहे, त्यांना आहे. परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब हे सुद्धा म्हणाले होते की काँग्रेसला कधी बरोबर घेणार नाही, काँग्रेसच्या बरोबर कधी जाणार नाही. त्यामुळं ज्यांनी पहिल्यांदा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हे वाक्य जे बोलले होते त्याच्या पूर्ण टोकाची उलटी भूमिका घेतली, त्यांनी आधी ह्याचं उत्तर द्यावं की ती भूमिका त्यांनी का घेतली. आम्ही आमची योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ. आम्ही बोले माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विचारा, पण लवकरच होईल. ते बोलतायत तेच आपलं रिपीट करतो आम्ही. हाजी बोलिये साहेब. अभी डिपार्टमेंट का नहीं चाहिए. अच्छा कौन से डिपार्टमेंट का कह रहे? मंत्रालय में बहुत सारे विभाग है. हमारे सभी विभागों ने 2 कंपनियों को शॉर्टलिस्ट किया है. आईबीपीएस और टीसीएस. ये 2 कंपनी, आईबीपीएस जो है वो सेंट्रल गवर्नमेंट के पूरे बैंकिंग की परीक्षा, बैंकिंग की रिक्रूटमेंट की काम करने वाली कंपनी है, और दूसरी रिनाउंड कंपनी टाटा कंसल्टेंसी है. ये दोनों ही कंपनियों को हर एक डिपार्टमेंट ने अपना अपना रिक्रूटमेंट करने का काम दिया है. इसमें उनकी उनका यह है, उनका रिप्यूटेशन है वो दोनों कंपनियों का. इसमें कोई भी गड़बड़ नहीं होने वाली है. पूरी नियमों के अधीन रह के इसमें भर्ती की जाएगी. हाँ जी बोलिए, बोलू. अभी देखिए मेरे डिपार्टमेंट ने जो 3rd लार्जेस्ट डिपार्टमेंट स्टेट का रेवेन्यू जनरेट करने का है, मेरे डिपार्टमेंट ने ये साल 21,550 करोड़ का रेवेन्यू मार्च 2023 तक गवर्नमेंट की
तिजोरी में जमा किया है। एज कंपेयर टू लास्ट ईयर इसमें 25% का राइज ये साल हमने किया है। जो अवैध तस्करी है, अवैध निर्मित है, अवैध दारू की ट्रांसपोर्टेशन है, ये सब में हमने बहुत गुने दाखिल किए। पिछले साल 47,752 केसेस किए थे, ये साल 51,800 केसेस किए है, उसमें 8.5% का राइज है। और पिछले साल 144.42 करोड़ का अवैध माल जब्त किया था, ये साल 265.60 करोड़ का अवैध माल जब्त किया है, उसमें 15% का राइज है। हमने जो ये किया है ढाबों के ऊपर होने वाली अवैध विक्री, उसमें भी बहुत सारे केसेस किया है। एमपीडीए जो पुलिस के मदद से हम लोग केसेस करते हैं, उसमें पिछले साल 10 केसेस किए थे, ये साल हमने 56 केसेस किए है। और बहुत सारे जिला हेडक्वार्टर्स, डिविजनल हेडक्वार्टर्स का काम करने के लिए पिछले साल हमारा प्रोविजन 65.40 करोड़ का था, ये साल वो प्रोविजन हमने 112 करोड़ पे किया है। हमको जो हमने असेंबली में मैंने कहा था रिप्लाई देते टाइम कि अवैध निर्मित, अवैध ट्रांसपोर्टेशन, अवैध बिक्री, इसके ऊपर प्रतिबंध लगाने के लिए हम लोग चेकपोस्ट का संख्या बढ़ाएंगे, तो हमारे पास अभी 12 चेकपोस्ट थे, वो बढ़ा के हम लोग 25 कर रहे, मोर देन डबल नए चेकपोस्ट हम लोग बना रहे। हमारे यहाँ 47 फ्लाइंग स्क्वाड्स थे पूरे स्टेट में, वो फ्लाइंग स्क्वाड्स में भी हम लोग 10 फ्लाइंग स्क्वाड्स की संख्या बढ़ा रहे हैं। हमारे यहाँ इंफ्रास्ट्रक्चर के लिए व्हीकल्स की कमतरता थी हमारे स्टाफ के लिए, तो पूरे फील्ड स्टाफ के लिए ये फाइनेंशियल ईयर में 81 नए व्हीकल्स लेने का प्रोविजन हम लोग हमारे डिपार्टमेंट में कर रहे हैं। और यहाँ पे 705 जो हमारे पोस्ट्स है, जिसमें जवान है, वाहन चालक है, सिपाही है, स्टेनो है, स्टेनोग्राफर है, ये जो सब पोस्ट है 705 जो नीचे के लोग प्रमोशन करके ऊपर वाली पोस्ट पे जाएंगे, उनका प्रमोशन कंसिडर करके जो नए रिक्रूट करने चाहिए हमको नीचे, ये सब कैलकुलेशन करके 705 नए पोस्ट भरने के लिए 8 दिन में नई हमारे एडवर्टाइजमेंट सामने आ जाएगी। एक्साइज डिपार्टमेंट में इतने सारे बदलाव करने के कारण बहुत रेवेन्यू अच्छा हमने ये साल में जमा किया है। और ऐसे जो लूफोल्स है, जो अवैध निर्मित और अवैध सब तस्करी है, जो वाहतूक है अवैध, इसके ऊपर कड़क ध्यान देने का हमारा प्लानिंग है। और अच्छा तरह से ये सब इलीगल एक्टिविटीज़ को बंद करने की कोशिश, बंद करने का प्लान हमारे डिपार्टमेंट ने किया है। ओके क्या बोले, ढाबे के ऊपर कार्रवाई की है ना, आपको बताया ना मैंने अभी, ढाबे के ऊपर बहुत सारी कार्रवाई की, हमने कितना माल जब्त किया ये भी बताया मैंने आपको। देखिए ढाबों के ऊपर पिछले साल 4,494 केसेस किए थे, ये साल 6,033 केसेस किए, 34% की बढ़त है। पिछले साल 2,10,00,000 का माल जब्त किया था ढाबे के ऊपर, ये साल 3.17 करोड़ का, उसमें भी 51% का राइज है। ढाबे के ऊपर भी कार्रवाई बड़े तौर पे हम लोग ने ये साल किया है। इसके बारे में मैंने अभी आंसर दिया है, इसके बारे में अभी कोई फाइनल डिसीजन नहीं लिया है, इसके बारे में लॉ डिपार्टमेंट का ओपिनियन लेने के बाद कैबिनेट के सामने आके इसके ऊपर डिसीजन लिया जाएगा, अभी तक ऐसा कोई डिसीजन नहीं लिया है। एकदम बढ़िया चल रहा है, एकदम अच्छा चल रहा है, हमारा कोऑर्डिनेशन अच्छा है। जो स्कीम्स हमने बजट में डिक्लेयर की थी वो इम्प्लीमेंट करने का रिस्पॉन्सिबिलिटी हर एक डिपार्टमेंट को दिया गया है। उसके लिए लगने वाले फंड्स का एलोकेशन वित्त मंत्री जी और डिप्टी सीएम साहब और सीएम साहब दोनों बराबर कर रहे हैं। और जो जो हमने आश्वासन दिए है, जो जो हमने स्टेट की भलाई के लिए प्लानिंग किया है, डिसीजन डिक्लेयर किया है, उसको इम्प्लीमेंट करने में पूरा मंत्रिमंडल और पूरा शासन लगा हुआ है। हमारे इसमें सीएम डीसीएम साहब में अच्छा तरह से कोऑर्डिनेशन है। ओके थैंक यू संपूर्ण, धन्यवाद।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।